नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी ए द्वितीय वर्ष ऐच्छिक मराठी अभ्यासपत्रिका साफ्फी या द्वितीय वर्षाच्या सत्र तिसऱ्यामध्ये आपण मराठी नाट्यात्मक साहित्याचा अभ्यास ऑनलाईन शिक्षण पद्धतीनं करत आहोत या ऑनलाईन पद्धतीनं अभ्यास करत असताना खापऱ्याचोर नावाचं बघनाट्य ना आपण पाहत आहोत आणि त्याचा आज शेवटचा भाग आपण पाहणार आहोत या वगनाट्याबरोबर त्या वगनाट्याचं मूल्यमापन ही सोबतच आपण करत आहोत या वगनाट्याचं कथानक कसं आहे हे पाहिलेलं आहे आपण जवळपास या कथानकाचा आज शेवट आपण करणार आहोत त्यातले संवाद किंवा एकूण घटकावर आपण पुन्हा एक तासिका घेऊ आज आपण याच्या कथानकाचा तरी आपण थोडक्यामध्ये शेवट करून टाकू कारण खापऱ्या चोरांना पकडलेला आहे पकडल्यानंतर खापऱ्या म्हणतो आपण सगळे हो, चोर आहोत तुम्ही चोर पाटील चोर मी चोर सारे चोर आहोत भोलाराम सावकाराला खापऱ्या चोराने असं म्हटलेलं आहे भोलाराम सावकार म्हणतो सरळ बोल मी कशासाठी चोर आहो तू सांगतो आध, आधी तुम्ही आधी आमचा खिसा कापला म्हणून आम्ही तुमची बॅग पळवली ते सारं कोर्टात येईल की बाहेर अरे तुला या गावात माझंच घर दिसलं का तो म्हणतो त्याचा असा आहे सावकार जिकडं सावकार तिकडं पैसा आणि जिकडं पैसा तिकडं चोर पटलं का पैसा जिथं असेल तिकडं चोर जाईल ना गरिबाच्या घरामध्ये काय मिळणार आहे चोराला चोरी करायला पटलं म्हणतो तो तो, तो थळ्याचा बाळ्या मळ्या तो तेच ना पाटील म्हणतो शेठजी ही बघा बॅग तुमची देव माझा रक्षण करता आहे पाटील तुम्ही देवासारखे आहात आता करा पंचनामानी या चोराला पाठवा तुरुंगात आणि चोराचा पंचनामा करण्यासाठी पाटील चोराला नाव विचारतो तो म्हणतो दाजी बाबाचं नाव विचारतो बाजी गावाचं नाव विचारतो अरे खुंदलपूरची सनगरवाडी घ्या लिहून काय आमची संगरवाडी सर्वजण विचारतात बोला म्हणजे संगरवाडीचा बाजी रामोशाचा तू बोला म्हणतो हो त्याचाच मी तुम्ही जमीन घर कर्जात घेतलं म्हणून त्याला येड लागलं आणि तो मेला हा माझा बाप बाजी तुम्ही त्याची जमीन कर्जात घेतली घर कर्जात घेतलं माझ्या बापाला येडं लागलं म्हणून तो मेला ठीक मी सारं कायदेशीर केलं आता तूही कायदेशीर खडी फोड जा खापरे म्हणतो मी एकटा खडी फोडणार नाही बरं पाटील आहे माझ्या जोडीला पाटील पाटील म्हणतो ते कचेरीच सांग चल अहो चल काय दागिनं पाहू द्या मला रक्कम मोजून घ्या पाटील म्हणतो दागिने पहा रक्कम मोजून घ्या बोला म्हणतो अहो दहा हजाराचा एवज तुम्ही नमूद करा बॅग उघडतो आणि आतमध्ये काय तर इथपर्यंत आपण आलो होतो आतमध्ये कांदेई वांगी भाजी कपाळावर हात ठेवतो पाटील पुन्हा आम्ही बुडालो ठार बुडालो पाट मग अरिच्छा वांगी का दा आणि दागिनं दागिनं व कुठं हे असं कसं झालं बोला म्हणतो पाटील मला विचारता चोरी करून तुम्ही उलट प्रश्न करता असं कसं झालं म्हणून धन्य आहे पाटील म्हणतो म्हणजे म्या चोरी केली म्हणता तर मग जन्मभर सावकारी करून मी हे कांदे जमवले असे तुमचं म्हणणं आहे पाठी हे दाजी दागिनू कुठं आहे ती खापरेल हे बघा आता पंचनामा करा आणि चला बरं चालू केला हो बोला म्हणतो अरे पंचनामा कशाचा करायचा या कांद्याचा आणि वांग्याचा दाजी मी तुला हात जोडतो माझा ऐव्याज मला दे नको तसं करू खापरेव ते सारं पाटलंच नाही चारा मी काय एकट्यानं चोरी केली नाही पटे म्हणतो ए दाजी मी तुला दगा करून पकडलं म्हणून तू हो दगा केलास हे लटांबर हत्चं मिटूया दे बरं दागिने बोला म्हणतो हो हो मी फार गरीब आहे रे बरं ते माझे दागिने खापऱ्या आता बरं झालं अर बॅगत कांदं वांगी होती आणि मी दागिनं काय देऊ बोला म्हणतो नको नको तसं म्हणू नको तू सांगशील ते मी ऐकतो खापऱ्या मग पंचनामा करा आणि चला अरे कुठं चला आणि वांगी चुरली म्हणून पंचनामा करू बोला म्हणतो हो हो दाजी मी तुझी जमीन घर सारं परत करतो तू माझं दागिनं माझी रक्कम परत कर यावर्षी माझं लग्न नक्की झालं आहे घरात जाऊन कागद आणून तो फाडतो हा पहा तुझा कागद चल काढ दागिने पाटील म्हणतो काढ काढ आणि आपल्या गावात राहा खापऱ्या मला न गं गाव मी खडी फोडणार आहे भोला म्हणतो पाटील आता मात्र साफ झालो तेल गेलं तूप गेलं आणि हाती धुपाटण आलं खापऱ्याचोर खूप हुशार असतो कारण त्यानं ती जी दागिन्याची बॅग पुरून ठेवलेली असते ती सीताबाईला सांगितलेली असते इथं मी बॅग पुरून ठेवणार आहे तुम्ही त्याचा सांभाळ करा आणि सीताबाईनं आत्मीनं हुशारीनं त्या बॅगेमधलं सगळं काढून ठेवून कांदी वांगी भरून ठेवलेली असतात भरून ठेवलेली असते कुणालाही त्याचा पत्ता लागत नाही चोर हा आयुष्यामध्ये चोरी करत असतो पण तो वाईट विचाराचा नाही वाईट मनाचा नाही वाईट हेतून त्यांनी चोरी केलेली नाही जेणेकरून फक्त त्याला भोलाराम सावकारानं अनेक गोर गरिबांना लुबाडलेला आहे अनेक गोर गरीबान... च्या शेती घरावर त्यांनी डल्ला टाकलेला आहे व्याजाच्या मोबदल्यामध्ये त्यांची घरं उद्ध्वस्त केलेली आहेत अशा एका सावकाराला धडा शिकवण्यासाठी चोर चोरी करत आहे हे मात्र वास्तव आहे आणि बॅग मिळाल्याबरोबर बोलाराम सावकार म्हणतो याच्यावर गुन्हा दाखल करा पाटील त्याचं नाव विचारतो वडिलाचं नाव विचारतो त्यावेळेला ते आवाक होतात त्यावेळेला तो सांगतो की मी असा असा आहे आणि तुम्हीच माझ्या बापाला येडं करून मारलात सुद्धा चोरच की पण मी कायदेशीर केलेलं आहे असं भोलाराम सावकर म्हणतो कारण मी जे काही केलं ते कायदेशीर पद्धतीनं तुझं घर घेतलं जमीन घेतली तुझा बाप वेडा झाला असेल पण ठीक आहे म्हणतो तो पण मी एकट्याकडे फो खडी फोडणार नाही पाटील बी माझ्या जोडीला आहे तुम्हीही आहेत पाटील म्हणतो ते कचेरीच सांग चल अहो चला कुठेही चला, चला। तितक्यामध्ये हा बलाराम सावकार म्हणतो मला दागिनं तर पाहू द्या दागून पाहायला गेलं तर पैसेही नाहीत आणि दागिनेही नाहीत मध्ये कांदे आहेत भाजी आहे वांगे आहेत कपाळावर हात ठेवतो आणि पाटील विचारतो अरे कुठे गेले त्याच्यातले दागिने आणि पैसा कुठे गेला बोलराम म्हणतो मला विचारता का चोरी करून तुम्ही उलट प्रश्न करता अरे मी कोण चोर करणार मी केली का चोरी केली का मग बोलाराम तर मग जन्मभर सावकारकी करून मी हे कांदे जमवले हो असे तुम्हाला वाटतं का पाटील म्हणतो हे दाजी दागिनो कुठं आहे ती खापऱ्या म्हणतो हे बघा माझा पंचनामा खरा तालुक्याला न्या अरे पंचनामा कसा करायचा कांद्याचा वांगाचा करायचा का असं बलराम साखर म्हणतो दाजी मी तुझा हात जोडतो माझा एवज मला दे तसं करू नको हो। ते सारे पाटलाच नाही इचारा मी काही एकट्याने चोरी केली नाही असं खापऱ्या चोर म्हणतो पाटलान मी दोघांना केलेली आहे पाठी म्हणतो हे दाजी मी तुला दगा करून पकडलं म्हणून तू असं करतोस का खापऱ्या म्हणतो आता बरं झालं अरे ब्यागत कांद वांगी होती मी दागिनं काशाला दिगू जे होतं ते दिसाल ना तसं नको म्हणू आमच्या आमचे दागिने आम्हाला परत दे भोला म्हणतो हवं तर तुझी जमीन घर सारं परत करतो आणतो कागद त्याची आणि कागदं सगळी फाडून टाकतो घरात जाऊन कागद आणतो आणि फाडून टाकतो ह्या बागा कागद फाडला चल काढ माझे दागिने पाटील म्हणतो काढ काढ आणि आपल्या गावातच तू राहा मला गावात राहायचं नाही आहे मला खडी फोडायची आहे बोलाराम सावकार प्रश्न पडतो आता चिंतित होतो पाटील आता मात्र मी साप उडालो कारण तेलही गेलं आणि तुपही गेलं कारण त्याच्या घराच्या आणि जमिनीचे कागदही मी फाडून टाकले आणि माझी बॅगही मला परत मिळत नाही तेलही गेले तुपही गेले हाती दुपाटणं आलं पाटील म्हणतो दाजी आता या भानगडीत मला गुंतवू नक दागिने देऊन तू बी मोकळा हो आणि मला बी सोडव खापऱ्या म्हणतो असं का खोंडोबाची खोटी शपथ घेऊन मला गुंतवलंच आता तुम्ही खरंच चोर होणार त्याला मी काय करू बोला नको नको हात जोडतो माझं लग्न जवळ आलेलं आहे नवरी ठरलेली आहे सीता प्रवेश करते ती दागिन्याचं गटोडं घेऊन येते सीता तितक्यामध्ये प्रवेश करते दागिन्याचं गटोडं घेऊन येते तो म्हणतो नको नको असं काही करू नको माझं लग्न ठरलेलं आहे आणि जवळ पण आलेलं आहे नवरी ठरलेली आहे सीता म्हणते हां हे घ्या दागिने हे दुसरा चोर काढून घेशील म्हणून मी ते काढून घेतले होते बघा मोजून बोला म्हणतो काय माझे दागिने पाठी म्हणतो म्हणजे बॅगेत दागिने होतं बोला म्हणतो तर का मी बॅगेत वांगे भरून त्यासाठी रडत होतो बाई धन्य धन्य, धन्य तू वाचवलंस अगदी देवावणी आलीस नाहीतर आता माझं हृदय बंद पडून मी मेलो असतो खरंच तू देव आहे खापऱ्या म्हणतो पण तिची जमीन लोबाडून तुम्ही तिला भूत करून सोडली या शेठजी जी त्याचं काय म्हणजे ही बी आपल्याच गावची का मी लवरावाडीची आता माहेरी असते मी बोला तुझीही जमीन मला नको घरातून दुसरा कागद आणून फाडतो गावकरी मंडळी आता मी कान धरला यापुढं मला सावकारकीचा धंदा करायचा नाही आणि हे दाजी तूही चोरी करू नको खापऱ्या म्हणतो मला काय याड लागलं आहे चोरी करायला पाठी म्हणतो आता माझा जीव मोकळा झाला मी आज चोर धरला पण मीच चोर ठरणार होतो बरं चला आता पंचनामा उरकूया नी जाऊया ताऊ केला खापऱ्या माझी तयारी आहे पर पाटील परबीर आता काय नाही बरं समजा कायद्यानं झालं पाहिजे तुला काय सांगायचे ते कोर्टात सांग बोला बरोबर आहे गुन्ह्याला शिक्षा झालीच पाहिजे पाटील शिक्षा होईल ती भोग मग मी मग ये नी शेती कर आता तुझं शेत मिळालं आहे तुला हो नाहीतर येर माझ्या मागल्या आकर्षित खापऱ्या छेछे छे, खंडोबा शपथ चोरी बन चला सर्वजण जातात हा या वगनाट्याचा शेवट आहे या ठिकाणी सीताबाई प्रवेश करते दागिन्याचं गटोड घेऊन येते तू होऊन आलीस असं म्हणतो ती दागिन्याची पिशवी आणि पैसे बघतो तो माझं लग्न ठरले देवावणी तू आलेली आहेस असं बोलाराम सावकर म्हणतो माझं हृदय बंद पडता पडता राहिलेला आहे तू आलीस म्हणून बरं झालं तू कोण खापऱ्या म्हणतो हिची जमीन बी तुम्ही लुबाडलेला आहेत की भूतावानी ती फिरते म्हणजे ही बी आपल्या गावचीच आहे का ते नाही मी लव्हार लवारवाडीची आता माहेरी असते तुझी जमीन मला नको म्हणून तोही कागद फाडून टाकतो आणि सावकार म्हणतो यापुढं मी कधीच सावकारीचा धंदा करणार नाही आणि तो बलाराम सावकार म्हणतो हे दाजी खापऱ्या तू सुद्धा चोरी करू नको खापऱ्या म्हणतो मला काही येड लागले का ये लाग काय का पाटील म्हणतो आता बरं झालं बुवा मी मोकळा झालो मी चोर धरला पण मी चोर ठरणार होतो पंचनामा उरकून घेऊया खापऱ्या म्हणतो माझी तयारी आहे पर पाटील म्हणतो परबीला आता काय नाही बरं समज कायद्याला झालं पाहिजे तुला काय सांगायचे ती कोर्टात सांग बोला म्हणतो बरोबर आहे गुन्ह्याला शिक्षा झालीच पाहिजे शिक्षा होईल ती तू भोग असं पाटील म्हणतो खापऱ्याला आणि मग ये आणि शेती कर आता तुझं शेत मिळालं आहे तुला नाहीतर येर माझ्या मागल्या करू नको छे छे खंडवा शपथ मी आता चोरी करणार नाही असं या ठिकाणी या वगनाट्यामध्ये म्हटलेलं आहे ही एक सुखांतिका आहे वगनाट्यामध्ये आणि खापऱ्या चोर नावाचे अण्णाभाऊ साठे यांचं लोकनाट्य या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे एकूणच त्याचं कथानक आपण पाहिलेलं आहे खापऱ्या चोर चोरी का करतो भोलाराम सावकारामुळं हा सावकार आणि सावकारशाही विरुद्ध शोषित कारस्थानाचा बंडाचं विनोदी चित्रण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं शोषक आणि शोषितांचा संघर्ष या लोकनाट्यामध्ये पाहायला म्हणतो मिळतो जरी संघर्ष या नाटकामध्ये जिवंतपणाने जरी आलेला असला तरीसुद्धा शेवट मात्र या लोकनाट्याचा सुखात्म होत असतो आणि सुखात्म झालेला आहे अन्नाभावासाठी खापऱ्या चोरांचा शेवट सुखात्म रीतीने केलेला आहे कारण खापऱ्या चोरानं चोरी सोडून दिलेली आहे आणि सावकारानेही त्याची जमीन आणि घर त्याला परत दिलेलं आहे इतकंच नाही सीताबाईचंही घर त्यानं परत खापऱ्या चोराने परत मिळवून दिलेलं आहे त्यामुळं एकूणच एका विनोदी शैलीनं रंगत गेलेलं हे कथानक नाटकाचं कथानक लोटनाट्य कारण हे लोकनाट्य आहे रंगमंचावर सादर होणारा हा कलाप्रकार आहे कला प्रकारा म्हणून या वगनाट्याकडं लोकनाट्याकडे आपण पाहिलं पाहिजे आणि ते लोकनाट्य पाहत असताना जी पाहणारी प्रेक्षक मंडळी जी आहे ती जनसामान्य मंडळी आहे त्यांना सहज सहज समजावं कारण शिकलेली असो की अडाणी असो गरीब असो की श्रीमंत असो जनसामान्य असो सावकार असो शेतकरी प्रत्येक काला याच्यातली कथा समजावी म्हणून साध्या सोप्या भाषेमध्ये विनोदी अंगाने हे लोकनाट्य रंगवण्याचा प्रयत्न अण्णाभाऊ साठेने खूप सुंदर पद्धतीने केलेला आहे जवळपास हे वगनाट्य इथं संपलेलं आहे एकूणच या वगनाट्याची वैशिष्ट्ये उद्याच्याला आपण दहा मिनटामध्ये पाहणार आहोत आणि हा वगनाट्याचा भाग उद्या आपण संपू इथंच आपण थांबू धन्यवाद